ढोलकी नेते ईद ए मिलाद उन नबीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा. सर्वांनी प्रेमाने शांतीने व एकोप्याने जगावे. मौलवी अहमद अजा यांनी दिला संदेश. ढोलकी नेते पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद मिलादुन्नबीचा सण रविवार रोजी ढोलकी नेते मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याच्याविषयी अधिक माहिती अशी की मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगानं रविवार रोजी ढोलकी नेतील मुस्लिम बांधव परिसरात घरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. कोरोनामुळे 2 वर्ष या सणावर मोठे निर्बंध असल्याने मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यावर्षी सर्व सण हे निर्बंधमुक्त असल्याने ढोलकी नेतील मुस्लिम परिसरात मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली. तर यावेळी मुस्लिम बांधवांनी कोयशी मोहल्ला ढोलकी परिसरातून मौलाना अहमद रजा यांच्या नेतृत्वाखाली जलुशे मदी म्हणजेच मिरवणुकीला सुरुवात करत गावभर ही मिरवणूक काढून जामा मस्जिद कब्रस्तान येथे सांगता करण्यात आले. यावेळी मौलवी अहमद रजा कुरान ए शरीफ या पवित्र ग्रंथाचे यांनी पठन करून सर्वांना प्रेमाचा शांतीचा व एकोप्याने जगण्याचा संदेश दिला. अरबी महिन्याच्या 12 तारखेला रब्बी अल अव्वल प्रत्येक वर्षी साजरी केली जाते. या दिवशी ढोलकी नेतील मुस्लिम बांधवांनी रातभर प्रार्थना करून सकाळी उठून जुलूस काढण्यात आला. यानंतर घरी व मस्जिदमध्ये कुराण या पवित्र ग्रंथाचे पठण करण्यात आले. या दिवशी मुस्लिम बांधवांनी दानधर्म केल्यास अल्लाह खुश होतात अशी मान्यता आहे. ढोलकीनेतील कब्रस्तान मस्जिद येथे एकमेकांची गळा भेट घेऊन या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. यावेळी उपस्थित जावेद कुरेशी, निसार कुरेशी, कासिम कुरेशी, मुजीब कुरेशी, अल्ताफ कुरेशी, अजीम कुरेशी, शहानवाज कुरेशी, अखिल कुरेशी, अजीज कुरेशी यांच्यासह ढोलकी नेतील कुरेशी मोहल्ला व सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.